तर वीस नोव्हेंबरला या ठिकाणी खूप मोठा पाऊस पडलेला होता आपण पाहू शकतो की प्रत्येक ठिकाणी आपल्याला ओल दिसते आहे एवढा मोठा पाऊस पडलेला होता म्हणजे आमच्या माळशिरस तालुक्यामध्ये पावसाळ्यामध्ये सुद्धा एवढा पाऊस पडलेला नाही पण ह्या वीस तारखेला वीस नोव्हेंबरला खूप मोठा पाऊस पडला सहज आपण या ठिकाणी आता एक खड्डा खांदलेला आहे जसं की मी सांगत असतो की आता ही बाग जी आहे दोन ओळीतलं अंतर आठ फूट आहे आणि दोन झाडातलं अंतर चार, चार फूट आहे म्हणजे आठ बाय चारवरची ही बाग आहे तर याच्या म दोन ओळीच्यामध्ये एक लॅटरल पाहिजे म्हणजे आपल्याला खूप चांगल्या पद्धतीनं पाणी व्यवस्थापन हे करता येत असतं मित्र हो पंधरा जूनपर्यंत जर समजा दोन तीन पाऊस पडले पंधरा जूनपर्यंत समजा दोन तीन पाऊस पडले आणि त्या दोन तीन पाऊस पडल्यानंतर ते पंधरा ऑक्टोबरपर्यंत आपल्या जमिनीमध्ये समजा या झाडाचं अंतर आहे आठ बाय चार म्हणजे आठ चौक बत्तीस चौरस फूट एका झाडाला अंतर मिळालेलं आहे तर ह्या बत्तीस चौरस फुटामध्ये किमान सत्तावीस अठ्ठावीस चौरस फूट मुळी हे त्या झाडाला एका झाडाला मिळते मात्र आ पंधरा ऑक्टोबरनंतर पाऊस बंद होतात पाऊस बंद झाल्यानंतर ह्या मुळ्या म्हणजे ज्या वेळेला पाऊस जोपर्यंत आहे तोपर्यंत आपण ह्या खड्ड्यामध्ये क्लिअरली बघू शकता क्लिअरली बघू शकता की आ, हे झाड आहे झाडापासून साधारणतः एक फुटावर आपण खड्डा पाडायला सुरुवात केलेली आहे तर हा खड्ड्यामध्ये दोन फुटापर्यंत आपण हा खड्डा पाडलेला आहे तो पाऊस झाल्यामुळे तुम्हाला खालपासून वरपर्यंत तुम्हाला सगळं ओलं दिसतं मात्र एक आपल्याला लक्षात येईल की वरच्या भागामध्ये पाणी कमी आहे वरच्या भागामध्ये पाणी कमी आहे आणि खालच्या भागामध्ये पाणी हे जास्त आहे याचा अर्थ आपण जर दुसरं पाणी परत दिलं तर ते पाणी जा जास्तीत जास्त इथपर्यंत आलं पाहिजे इथून खाली ओल जास्त आहे हे वरचं पाणी जर खालच्या भागामध्ये जर परत गेलं दुसऱ्यांदा दिलेलं तर तिथं आणखीन चिखल वाढतो सध्या या ठिकाणी जास्त चिखल आहे या ठिकाणी जास्त च चिखल आहे आपल्या हाताला पाणी लागतं आहे आपल्या हाताला पाणी लागतं इथं जास्त चिखल आहे इथं वापसा आहे ह्या वापसा कंडिशनमध्ये मुळं खूप चांगल्या पद्धतीनं काम करतात आणि खाली जर ते पाणी गेलं म्हणजे आपण पाणी अशा पद्धतीनं द्यायचं की हे पाणी साधारणतः पाऊन फुटापर्यंत आलं पाहिजे पाऊन फुटापर्यंत पाणी जर आलं तर हा भाग परत चिखलामध्ये जाईल आणि खालची जमीन वापस्याकडे जात राहील आणि आपण बघा की दोन्ही बाजूनी मुळं आहेत उलट तुम्ही ब जर बघितलं कारण ह्या जमिनीला ह्या भागामध्ये साधारणतः पंधरा जूनपासून पाऊस पडलेले आहेत मेमध्ये पण पाऊस पडलेले होते अशा ह्या काळामध्ये सगळी मुळी डेव्हलप होते संपूर्ण रानामध्ये संपूर्ण रानामध्ये मुळी डेव्हलप होते त्यामुळं प्रॉब्लेम काय होतो आपण पंधरा ऑक्टोबरला समजा बाग छाटली ही तुमची किती तारखेला छाटलेली आहे आपली नोव्हेंबरला छाटली अठरा नोव्हेंबरला तुम्ही बाग छाटली आणि ही अठरा नोव्हेंबरला समजा बाग छाटली किंवा आपण पंधरा ऑक्टोबर हे एक उदाहरण घेऊ पंधरा ऑक्टोबर ते नोव्हेंबर तीसपर्यंत जर समजा आठ बाय चारची बाग आहे आठ चौक बत्तीस फूट चौरस फूट हा एका झाडाला स्पेस मिळालेला आहे तर या बत्तीस चौरस फुटा पैकी पंधरा ऑक्टोबरपर्यंत आपल्या बागेमध्ये अठ्ठावीस चौरस फूट मुळं कार्य करत असतात त्याच्या पुढं जर आपण गेलो तर नोव्हेंबर एंडला जर आपण हा प्रयोग केला तर ही जे चालू मुळं जे आहेत नोव्हेंबर एंडला आपल्याला ह्या अठ्ठावीस चौरस फुटाप्याच्यापेक्षा पे वीस चौरस फूट मुळं दिसतील आणि तुम्ही डिसेंबर एंडला जर आणखी एक महिन्यानंतर जर मुळं तपासले जमिनीतले तर तुम्हाला अजूनही ते एकवीसच्या ऐवजी पंधरा चौरस फुटावर आलेले दिसतात आणि जानेवारी पंधराच्या पुढं प्रत्येक झाडाला फक्त एकच बोधावर लॅटरल असल्यामुळं आपल्याला एका झाडाला पंधरा जानेवारीपर्यंत साधारणतः दा एक बारा ते दहा ते बारा चौरस फूट एवढेच मुळं मिळतील मात्र पंधरा फेब्रुवारीच्या नंतर एका झाडाला कम जा, 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 जास्तीत जास्त आ, एक सात ते आठ चौरस फुटापेक्षा जास्त मुळं भेटणार नाहीत हे जर अंतर जास्त असलं तर थोडं आणखी जास्त मिळतील मात्र एवढं कमी रूट झोनमध्ये आपल्याला प्रति झाड जर पंधरा किलो माल काढायचा आहे बारा किलो माल काढायचा आहे काही शेतकऱ्यांची अपेक्षा असते की वीस पंचवीस किलो माल काढायचा आहे प्रति झाड तर हे शक्य होणार नाही आहे वर आपल्या झाडावर किती माल पोसायचा आहे त्याला किती शुगर आली पाहिजे त्याची फुगवण किती झाली पाहिजे आणि त्या मालाचं वजन किती आलं पाहिजे याच्यासाठी जमिनीमध्ये आपल्याला मुळांची संख्या असणं आवश्यक आहे मित्र हो माझ्या प्लॉटमध्ये मी तो व्हिडिओ टाकलेला आहे जवळपास दोन वळीच्यामध्ये एक लॅटरल टाकलेले आहे ट्रॅक्टरला त्याचा काहीही प्रॉब्लेम येत नाही आहे कितीही वेळेला त्या लॅटरवरनं ट्रॅक्टर गेला तरी त्याचा काही प्रॉब्लेम येणार नाही आहे यासाठी आपल्याला पंधरा ऑक्टोबर ते पंधरा जून ही लॅटरल आपल्याला दोन ओळीच्यामध्ये ठेवाय ठेव थे। जर ठेवली आणि जे काही खतं जाणार आहेत आपले हे बोधावरच्या लॅटरलवर पण जातील आणि मद मधल्या लॅटरलवर पण जातील अशा पद्धतीनं जर आपण केलं तर आपलं लोड मॅनेजमेंट जर एक्स्ट्रा धरलेलं आहे हे अतिशय चांगलं सक्सेस होईल कुठलेही मनी पिचकी राहणार नाही आहे वॉटर बेरीज होणार नाही आहेत किंवा ममिफिकेशन होणार नाही आहे तर असा एवढा ॲक्टिव रो रूट झोन माल काढेपर्यंत जर आपण ठेवला आणि एकाच ठिकाणी खतं पडून पडून बो बोधावर तिथला ई सी वाढतो आहे तिथं खतं फिक्स होत आहेत आणि खूप मोठे प्रॉब्लेम आपल्या जमिनीमध्ये तयार होत आहेत तिथं पी एच वाढतो आहे ई सी वाढतो आहे सगळ्या गोष्टी होत आहेत तर हे सगळं जर आपण विभागून केलं तर हे खतं विभागून केल्यानंतर कमीत कमी फिक्सेशन होतील आणि जास्तीत जास्त अपटेक होईल आणि आपली क्वालिटी आणि आपली, आपली क्वांटिटी टनेज आणि त्याची गुणवत्ता या दोन्ही गोष्टी चांगल्या होतील धन्यवाद एन डी पाटील पिलिवकर श्री विष्णू काळे यांच्या बागेमध्ये धन्यवाद